धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी नांदगाव तालुका धनगर समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर प्रचंड जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. येथील शनिमंदिर येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आज नांदगाव तालुक्यातील सर्व धनगर समाज या मोर्चाच्या स्वरूपामध्ये तहसील कार्यालयावर आलेला आहे. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहिली त्या घटनेमध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण हे दिलेलं आहे. परंतु या राज्यकर्त्यांनी आमच्या धनगर समाजावर जो रानावनामध्ये मेंढपाळ व्यवसायानिमित्त भटकंती करत असतो हा अतिशय अशिक्षित समाज आहे. या समाजावर या सरकार प्रस्थापित सरकारी सरकारने राज्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केला आहे आणि या आरक्षणापासून आम्हाला धनगर समाजाला वंचित ठेवलेलं आहे. इथून मागे काय झालं असेल परंतु आता धनगर समाज हा जागा झाला आहे आणि या सरकारला जर आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर जागेवर आणण्यासाठी नांदगाव तालुक्यातून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चे काढण्यात येतील हे मी यावेळी आश्वासित सर्वांना आश्वासित करतो. जय मल्हार. आज नांदगाव तहसील कार्यालयावरती सकल धनगर समाजाच्या वतीने जो मोर्चा काढण्यात आला ती अनेक वर्षापासूनची आमच्या समाजाची मागणी आहे. आरक्षण अंमलबजावणी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असताना गेली 70-75 वर्षापासून या शासनाने या प्रस्थापित व्यवस्थेने या समाजाला जाणून बुजून दूर ठेवलं आहे. आज मुलं थोड्यापैकी शिकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना आरक्षणाचं माहितीच महत्व समजायला लागलं. हे किती दिवस आम्ही या गोष्टीपासून दूर राहणार. आज मुलांचे बघितले, आज आमचा मेंढपाळ रानावनामध्ये फिरतो, मुलांना शिक्षण नाही. आज आमच्या महिला भगिनी बघितल्या त्यांची अवस्था काय. या प्रस्थापित व्यवस्थेने जो आतापर्यंत जो जुलूम केला आहे त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे. नांदगावमधील तमाम धनगर समाज या ठिकाणी सगळा एकत्रित आलेला आहे आणि या माध्यमातून सरकारने जर या धनगर समाजाची अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा लढा अतिशय संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये तीव्र होईल असं मी या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय मल्हार. जागर जनसंघासाठी अमित शेख, नांदगाव.